जगात सगळे डे साजरे केले जातात, म्हणजे फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर्स डे, तसा संडास डे सुद्धा साजरा केला गेला पाहिजे अशी एक आपली मनापासून इच्छा आहे. तो जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. पण तूर्तास एक असा लेख जो हगण्यावरती लिहिलेला आहे आणि हगण्याशी संबंधित आहे, जो लिहिला आहे पत्रकार सचिन परब यांनी त्यांच्या ब्लॉगवरचा आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आलेला हा लेख, त्यातला काही अंश सादर करतो. लेखाचं टायटल आहे हगायचं आणि जगायचं. कार्ल मार्क्सने जगातल्या माणसांची दोन प्रकारात वाटणी केली आहे, हॅव्ज आणि हॅव नॉट्स, आहे रे आणि नाही रे. मला विचाराल तर जगात दोन प्रकारची माणसं आहेत, घरात संडास असणारी आणि घरात संडास नसणारी. ही भंकस नाही, खोटं वाटतं तर आमचा बंड्या सांगेल. चांगली नोकरी, पटलेली छोकरी असं असूनही त्याचं लग्न होत नव्हतं, कारण घरात संडास नव्हता. मुंबईच्या चाळी झोपडपट्ट्यांमध्ये असे लाखो बंडे आहेत ज्यांची लग्न केवळ घरात संडास नाही म्हणून रखडली आहेत. त्यामुळे मग केवळ संडासासाठी आई बाबा, मित्र, नाका, जवळचं ऑफिस अशी सगळी मुळं सोडून दूर विरार किंवा बदलापूरला राहायला जायचं, नाहीतर वय उलटून गेलं तरी वाट बघायची. ही समस्या नाही का? प्रेम करायला जागा नाही, अभ्यासाला जागा नाही आणि संडास करायला जागा नाही, या मुंबईतल्या सर्वात मोठ्या समस्या आहेत. पण त्याला कोणी समस्या मानत नाही, कारण त्यासाठी कोणी मोर्चे काढत नाही, उपोषण करत नाही आणि लेखही लिहित नाही. लहानपणी अभ्यास करायला कंटाळा आला की शीच्या नावाने मैदानात जाता यायचं, पावसात इलास्टिकची हापचड्डी डोक्याला लावली की डोकं भिजायचं नाही, थंडीत रात्री शेकोटीभोवती गोलगप्पा रंगायच्या आणि उन्हाळा म्हणजे जमिनीच्या भेगा भरायचे दिवस. कॉलेजात जायला लागल्यावर अशावेळी प्रतिभेला बहर यायचा, तेव्हा उदारीकरणाला सुरुवात होत होती. राहुल रॉयला बघून कोणालाही वाटायचं आपणही हिरो बनू शकतो, लालूंना बघून वाटायचं आपणही नेता बनू शकतो आणि चंगोनच्या चावळ्या वाचताना वाटायचं आपणही कविता करू शकतो. ही क्रांतीच होती. अशीच एकदा मैदानात बसल्या बसल्या मला चारोळी स्फुरली होती. मैदानात बसून चांदण्यात हकताना, मैदानात बसून चांदण्यात हकताना, टमरेला चंद्राचे प्रतिबिंब पाहताना, मी फक्त तुझाच विचार करत होतो आणि तुझ्याच नावाने कुथत होतो. नाहीतर आमचा दत्ताभाऊ म्हणतो, होल वावर इज आवर, हीच मराठी संस्कृती आहे, संडास नाही. म्युन्सिपाल्टीचे संडास, सुलभ शौचालय आहे, तरी रेल्वे रुळावरचा खो खो थांबलाय का? रोज सकाळी लोकलमधून रुळावरून बसलेल्यांना बंदुकीने रबराच्या गोळ्या माराव्यात असं माझा एक गुजराती मित्र तळमळीने सांगतो, पण ते काय खुशीने तिथे बसतात. आमच्या नितीन सोनावणेंनी रेल्वे रुळा शेजारचं जीवन टिपताना एक अफलातून फोटो काढलाय, त्यात महम्मद तांबोळी नावाचा एक मजूर रुळांखालच्या नाल्यावरच्या पुलाच्या बैचक्यातून वर येतोय. शेजारी टमरेल ठेवलेलं आहे त्या फोटोची कॅप्शन हादरवून टाकणारी. फोटो काढला त्याच्या आठवडाभरापूर्वीच महम्मदचा भाऊ त्याच ठिकाणी ट्रेनखाली मेला होता.